नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपले चॅनल ऑलिनोनवरती तर मित्रांनो आजच्या भागात आपण बघणार आहोत जी की आपली येणारी परीक्षा आहे मित्रांनो आता मोजून सातच दिवस आपल्याकडे राहिलेले आहे त्यामुळे आपल्याला अतिशय आय एम पी जितके जितके जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह करता येईल तितके आय एम पी प्रश्न आपल्याला घ्यावे लागणार आहे कारण आता टॉपिक्स वाईज घ्यायला आपल्याकडे वेळ तितकासा नाही जितके जास्तीत जास्त प्रश्न वेगवेगळ्या प्रकारचे कवर होतील तितके सर्व टॉपिक्स आपल्याला करावे लागणार आहे मेन म्हणजे एकच टॉपिक धरून चालणार नाही त्यामुळे आपण वेगवेगळे व्हिडिओ जे आहेत ते आणत आहोत जसं की मराठी व्याकरणचा आपण एक घेतला त्यानंतर जी केचा एक घेतला आता आजचा आपला महत्त्वाचा भाग आहे आय एम पी अंकगणित बुद्धिमत्ते जे प्रश्न आहे जे परीक्षेला विचारले गेलेले प्रश्न आहे तर ते प्रश्न आपण यामध्ये घेतलेले आहे जेणेकरून अशाच प्रकारचे प्रश्न आपल्याला परीक्षेत आले तर कशाप्रकारे आपण शॉर्टमध्ये हे प्रश्न सोडवू शकू तर आजच्या भागात अतिशय महत्त्वाच्या अशा काही प्रश्नांचा आपण सराव घेणार आहोत जे प्रश्न ऑलरेडी हे प्रश्न तुम्हाला विचारले गेले मित्रांनो परीक्षेमध्ये तेच प्रश्न हे आहे तर हे शॉर्टमध्ये पटकन कसे सोडवायचे कारण यामध्येच आपला फारसा वेळ जात असतो तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि अति कश अतिशय महत्त्वाचे असे काही अंकगणित बुद्धिमत्तेचे प्रश्न आपण यामध्ये आज सॉल्व करणार आहोत अशात आपल्या कंटिन्युअस सीरीज आता आपल्या एक्झामपर्यंत चालू असणार आहे तर त्यासाठी तुम्ही चॅनेलला जर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले येईल चला तर जास्त वेळ न का आपल्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया बघा आजचा आपला पहिला प्रश्न आहे सर्वात पहिले तर अंकगणित बुद्धिमत्तेचे प्रश्न सोडवताना आपल्याला हे समजायला हवं की हा प्रश्न कशा टाईपचा आहे आणि याला कशा टाईपने सोडवता येऊ शकतं तर पहिला प्रश्न आपला आजचा आहे की पंच्याहत्तर पैसे हे तर हे ते जे आहे हे तर हे ते नसून हे तर पंच्याहत्तर पैसे हे तीन रुपयांची शेकडा किती तर पंच्याहत्तर पैसे हे तीन रुपयांचे शेकडा किती असणार आहे हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे बघा तर या ठिकाणी आहे बघा पंच्याहत्तर पैसे आहे आणि हे आहे तीन रुपये तर मग या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल कारण दोघांचं परिणाम आपल्याला सारखं करावं लागेल त्यावेळेस आपण हे टक्केवारी काढू शकतो आता पैसे आहे पैशाला आपण जर रुपयामध्ये कन्वर्ट केलं तर ते पॉईंटमध्ये येईल आणि ते फारसं अवघड होईल त्यामुळे आपण जे रुपये आहे त्यांना पैशामध्ये कन्वर्ट करू म्हणजे आपल्याला सोपं जाईल आता तीन रुपये म्हणजेच किती एक रुपये म्हणजे शंभर पैसे तर तीन रुपये म्हणजेच किती तीनशे पैसे आता काय म्हटलं हे तीनशे रुपयाच्या किती शेकडा आहे त्यामुळे तीनशे जे आहे तीनशे पैसे जे आहे हे का आहे मग शंभर टक्के होती आणि त्याच्या हे किती शेकडा येईल म्हणजेच काय आहे तीनशे पैसेबरोबर शंभर टक्के तर पैसे पैसेबरोबर किती टक्के आता यांचा तिरकस गुणाकार आपल्याला करावा लागेल तर काय येईल मग वरती पंच्याहत्तर गुणीला शंभर बघा या ठिकाणी पंच्याहत्तर गुणीला शंभर भागीला तीनशे काय येणार आहे आपलं या ठिकाणी बघा तर पंच्याहत्तर गुन्ह्याला शंभर भागीला तीनशे आपल्या या ठिकाणी आलेलं आहे तर हे शंभर आहे शंभर एक शंभर शंभर त्रिक तीनशे खाली तीन आहे वरती पंच्याहत्तर आहे तीन एक तीन तीन दुने सहा उरला एक दिनापाचे पंधरा पंचवीस किती आलेलं आहे आपलं पंचवीस म्हणजेच का आपलं आन्सर आलं पंचवीस त्या ठिकाणी पंचवीस हे काय पंच्याहत्तर पैसे हे तीन रुपयांच्या किती शेकडा असणार आहे किती शेकडा असणार आहे मग पंचवीस शेकडा म्हणजेच पंचवीस पर्सेंट तर आपलं पंचवीस आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी तर अशा प्रकारे एकदा मांडणी झाली आपली की आपल्याला सोडवणं अगदी सोपं असतं पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक दोन महत्त्वाचा थोडंसं ऑप्शन आपल्याला कमी दिसतंय तर बघा प्रश्न दोन आहे आपला की एक ते वीसपर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची बेरीज किती आता सोपा प्रश्न आहे एक ते वीसपर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची बेरीज किती हे आपल्याला विचारलेलं आहे मूळ संख्या कोणत्या असतात की ज्या संख्येला एकने किंवा त्याच संख्येने भाग जातो अशा काय संख्या आहेत त्या मूळ संख्या आपल्याला यामध्ये बघायला मिळतात मग आता मूळ संख्या कोणकोणत्या आहेत तर आहे बघा दोन दोन सुद्धा समसंख्या है, है, है आ, आहे पण ही सुद्धा मूळ संख्या आहे कारण दोनला एकने भाग जातो किंवा दोननेच भाग जातो आणि दुसरी कोणती संख्या त्यानंतर आहे तीन त्यानंतर चारला भाग जातो पाच त्यानंतर आपले सात आहे बघा त्यानंतर येईल अकरा ह्या मूळ संख्या प्लस तेरा आपल्या या ठिकाणी येणार आहे त्यानंतर दुसरी तेराच्या समोरची जर आपण पाहिली तर तेराच्या समोर आपल्याला बघा सतरा आणि त्यासमोरील आपली एकोणावीस तर आपल्या मूळ संख्या किती झाल्या मग दोन तीन सॉरी या ठिकाणी पाचसुद्धा राहील आपलं पाच दोन तीन पाच कारण पाचला सुद्धा त्याच संख्येने भाग जातो आणि एकाने सात अकरा तेरा सतरा आणि एकोणावीस तर या सर्वांची बेरीज जर आपण केली या सर्वांची बेरीज जर या ठिकाणी आपण केली तर ती किती येणार आहे सत्याहत्तर म्हणजेच आपलं ऑप्शन क्रमांक किती झाला मग ऑप्शन क्रमांक डी हे या ठिकाणी झालेला आहे पुढील प्रश्न घेऊया बघा प्रश्न तिसरा तर स्मिताकडे सोनीपेक्षा ऐंशी रुपये अधिक आहेत त्यांच्याकडे एकत्रित दोनशे साठ रुपये आहेत तर स्मिताकडे किती रुपये असतील तर स्मिताकडे काही पैसे आहे आणि सोनीकडे काही पैसे आहे पण स्मिताला सोनीपेक्षा ऐंशी रुपये जास्त आहे तर मग त्यामध्ये काय म्हटलं आहे की त्यांच्याकडे एकत्रित दोनशे साठ रुपये आहेत तर स्मिताकडे किती रुपये असतील तर ऑप्शनमधून आपल्याला या ठिकाणी अंक जे आहेत ते घ्यावे लागणार आहे या ठिकाणी सर्वात पहिले तर आपण बघू जे घटक आपल्याला दिले आहे सोनी आहे त्यानंतर दिली बघा स्मिता सोनी आणि स्मिता आपल्याला आप या ठिकाणी दिलेला आहे आणि मग काय यांची एकत्रित बेरिज घ्यायची कारण कॉमन आपल्याला घ्यावं लागलं तर आता स्मिताकडे सोनीपेक्षा ऐंशी रुपये अधिक आहे ऐंशी रुपये अधिक आहे तर आता यामध्ये ऑप्शनमध्ये आपल्याला अशी संख्या शोधावी लागेल की जी संख्या घेतल्यानंतर ती संख्या या ठिकाणी येईल आणि ती संख्या सोनीकडे असेल म्हणजे सोनीकडे आणि ही संख्या आणि ऐंशी या सर्वांची तिघांची बेरीज काय व्हायला हवी दोनशे साठ व्हायला हवी अशी आपल्याला संख्या घ्यावी लागेल तर मग आपण जर समजा नव्वद घेतलं तर नव्वद जर घेतलं आपण या ठिकाणी तर हे काय मग नव्वद आहे सोनीकडे किती रुपये आहे नव्वद या ठिकाणी जर सोनीकडे आपण धरले तर सोनीकडेचे नव्वद प्लस स्मिताकडे नव्वद प्लस ऐंशी आहे तिच्याकडे ऐंशी रुपये जास्त आहे मग नव्वद प्लस ऐंशी जर आपण या ठिकाणी केले तर किती येईल आपलं एकशे सत्तर एकशे सत्तर हे स्मिताकडे एकूण रुपये आहे हिच्याकडे नव्वद आहे हिच्याकडे एकशे सत्तर नव्वदपेक्षा एकशे सत्तर ऐंशीने जास्त आहे हे झालं आपलं बरोबर मग आता काय आहे दोघांची बेरीज त्यांच्याकडे दोघांकडे एकत्र घेतली आहे दोनशे साठ म्हणजेच किती नव्वद प्लस एकशे सत्तर दोनशे साठ येतात का, का बरोबर हा दहा यामध्ये टाकले शंभर आणि ते साठ तर दोनशे साठ या ठिकाणी आपलं आलेलं आहे म्हणजे दोनशे साठ हे काय आहे आपलं आलेलं आहे स्मिताकडे किती पैसे असतील हे आपल्याला विचारलेलं आहे स्मिताकडे एकत्रित किती पैसे असतील मग हे येईल एकशे सत्तर तर एकशे सत्तर आहे बघा आपला ऑप्शन क्रमांक एक सीला एकशे सत्तर रुपये स्मिताकडे आहे नव्वद रुपये सोनीकडे आहे अशी दोघांची एकत्रित काय होणार आहे मग बेरीज दोनशे साठ पुढील प्रश्न घेऊया बघा प्रश्न क्रमांक चार तर वजा त्र्याण्णवचा वर्ग हे क्वेश्चन मार्क आहे या ठिकाणी तर वजा त्र्याण्णवचा वर्ग आपल्याला विचारलेला आहे वजा त्र्याण्णवचा वर्ग तर वजा त्र्याण्णवचा वर्ग कसा काढणार आहे मग त्र्याण्णव गुण्ला त्र्याण्णव म्हणजेच त्र्याण्णवचा वर्ग तर वजा त्र्याण्णव वजा त्र्याण्णव दोन वेळेस घ्यावा लागेल तर वजा त्र्याण्णव वजा त्र्याण्णव हे वजा वजा काय होतं मग गुणाकार आणि बागाकारमध्ये आपण पाहिलेलं होतं हे प्लस होऊन जातं जर सारखे चिन्ह असेल तर प्लस होत असतं तर प्लस या ठिकाणी हे होऊन जाणार आणि त्र्याण्णव त्र्याण्णव आपल्याला मग या ठिकाणी काय करावं लागेल यांचा गुणाकार करावा लागेल त्र्याण्णव त्र्याण्णव केलं म्हणजे शहाऐंशी आपलं शहाऐंशी एकोणपन्नास ते काय येईल प्लसमध्ये येईल कारण हे मायनस हे मायनस प्लस झालेले आहे तर या ठिकाणी शहाऐंशी शहाऐंशी एकोणपन्नास जे आहेत आपलं उत्तर या ठिकाणी बघा या ठिकाणी ऑप्शन चुकीचे घेतले गेलेले आहेत तर या ठिकाणी तो वर्ग जो येणार आहे शहाऐंशी एकोणपन्नास येणार आहे हे करेक्शन करून घ्यायचं आहे सॉरी चुकून हे या ठिकाणी ऑप्शन जे आहेत ते दुसरे घेतले गेलेले आहेत तर हे ऑप्शन जे आहेत ते आपल्याला किती घ्यायचं आहे या ठिकाणी त्र्याण्णवचा वर्ग सोपा आहे त्र्याण्णवचा मायनस त्र्याण्णवचा आहे त्यामुळे थोडं होऊ शकतं पण मायनस त्र्याण्णवचा वर्ग म्हणजेच काय मायनस त्र्याण्णव दोन वेळा आपल्याला या ठिकाणी घ्यावे लागणार आहे मायनस त्र्याण्णव जर आपल्याला या ठिकाणी दोन वेळा घ्यावे लागणार तर मग काय होईल तर मायनस त्र्याण्णव आपल्याला दोन ठिकाणी घ्यायचे आहे मग त्यांचा काय गुणाकार येईल मायनस मायनस फक्त प्लस होईल इतकं कारण सारख्या चिन्ह जर गुणाकार बागाकारमध्ये असेल तर ते प्लस होत असतं हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे फक्त बाकी दुसऱ्यामध्ये काही विशेष नाही तर पुढील पुढील जो प्रश्न आहे तो प्रश्न आपण बघूया पुढील प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक पाच बघा खालीलपैकी कोणती संख्या वर्गसंख्या नाही तर खालीलपैकी कोणती संख्या आहे की ती संख्या वर्गसंख्या नाही बघा तर चार संख्या आहे दोनशे पंचवीस आहे सहाशे पंचवीस चारशे एक्केचाळीस आणि सातशे एक्केचाळीस तर यापैकी कोणती संख्या आहे ती वर्गसंख्या नाही तर बघा दोनशे पंचवीस आपण सर्वांना माहीत आहे पंधराचा वर्ग आहे त्यानंतर आहे बघा सहाशे पंचवीस सहाशे पंचवीस कितीचा वर्ग येत मग पंचवीसचा वर्ग आणि चारशे एक्केचाळीस चारशे एक्केचाळीस किती एकवीसचा वर्ग तर या तिघंही वर्गसंख्या आहे सातशे एक्केचाळीस ही वर्ग संख्या, संख्या काय आहे वर्गसंख्या नाही पुढील प्रश्न घेऊया बघा तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून जे आहे ते प्रश्न सोडवून बघण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्ही या अगोदर तुम्हाला हे कशाप्रकारे समजतं हे महत्त्वाचं आहे तुम्ही कशाप्रकारे हा सोडवू शकता तर तीन सेकंद हा एक मिनिटाचा किती भाग आहे तीन सेकंद जे आहे हा एक मिनिटाचा किती भाग आहे परत ते झालेलं आहे बघा सेकंद आणि मिनिट या ठिकाणी आलेला आहे तीन सेकंद हा एक मिनिटाचा किती भाग आहे ऑप्शन खाली दिलेले आहेत मग काय येईल एक मिनिट म्हणजेच काय साठ सेकंद तर तीन सेकंद हे साठ सेकंदाचा किती, किती भाग आहे किती भाग आहे आता आपल्याला भाग विचारलेला आहे पर्सेंटेज नाही त्यामुळे ना काय म्हणून आपण घेतलं की सातपैकी तीन हे किती आहे सातपैकी तीन एक किती आहे म्हणजेच तीन आहे एक तीन तीन दुने सहा आणि हा शून्य जसा तर काय येईल मग एक छेद वीस तर काय आहे आपलं तीन सेकंद हे एक मिनिटाचा किती भाग आहे तर ऑप्शन सी बघा छेद वीस भाग आहे पुढील प्रश्न आहे बघा खाली आपण ऑप्शनमध्ये पण बघून घ्यायचं कशाप्रकारे ऑप्शन दिलेले आहेत त्यावरून आपल्याला आयडिया येते पुढील प्रश्न आहे की अकरा छेद सात अकरा छेद पाच याची मांडणी मी करून घेतो म्हणजे सोपं राहील अकरा छेद सात त्यानंतर आहे अकरा छेद पाच त्यानंतर आहे अकरा छेद नऊ अकरा छेद आठ आणि अकरा छेद सहा प्रकारे हे दिलेलं आहे बघा आपल्याला अकरा छेद सात अकरा छेद पाच अकरा छेद नऊ अकरा छेद आठ अकरा छेद सहा तर काय म्हटलं हे अपूर्णांक चढत्या क्रमाने लिहिल्यास कोणता अपूर्णांक मध्यभागी येईल तर पाच अपूर्णांक आहे एक अपूर्णांक मध्यभागी येईल पण याचा चढता क्रम आपल्याला लावायला सांगितलेला आहे तर चढता क्रम काय करतो आपण कमीकडून जास्तकडे लावतो मग यामध्ये आपल्याला काय वाटेल की ही नऊ ही संख्या मोठी आहे त्यामुळे मग आपण नऊ घेऊ चढता क्रम लावायचा आपण काय आहे तर पाच घेऊ पहिले लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे पण यामध्ये असा जो आहे तो यामध्ये या असा या क्रम आपला होणार नाही असा क्रम या ठिकाणी का होणार नाही कारण हे जे आहे अपूर्णांकामध्ये संख्या आपल्याला दिलेल्या आहे कशामध्ये दिलेलं आहे अपूर्णांकामध्ये आपल्याला संख्या ह्या दिलेल्या आहे कारण जेवढ्या जास्त जास्त संख्या छेदात असेल तिने जर अंशाला भाग दिला तर तेवढी कमी संख्या आपली उत्तरातील कारण यांची जर यामध्ये कोणता मोठा आहे कोणता लहान आहे त्यासाठी आपल्याला याला भाग द्यावा लागेल जर नऊने अकराला भाग दिला नौ, एक नौ, तर नऊ एक नऊ त्यानंतर उरले दोन नऊ एक नऊ नऊ जुने अठरा एकशे दोन पुढे थोडंसं वाढ जाईल तसंच पाचने जर भाग दिला काही पाच एक पाच पाच जुने दहा म्हणजेच काय आहे जो लहान अंक आहे तो मोठा होत जाईल मग काय आपल्याला काय विचारलेलं आहे लहानपासून ला मोठेकडे मग अकरा छेद नऊ सर्वात मोठी नऊ त्यानंतर अकरा छेद आठ आहे अकरा छेद सात आहे अकरा छेद सहा आहे आणि अकरा छेद पाच आहे तर या संख्या आपल्या काय झाल्या चढत्या क्रमाने झाल्या आता यामध्ये काय आहे कारण हे का समजून सांगितलं मी कारण आपल्याला जर विचारलं या संख्या चढत्या क्रमात लिहा किंवा उतरत्या क्रमात लिहा ते आपल्याला फरक माहीत असायला हवा यामध्ये आता मधली संख्या जरी तुम्ही उलटं जरी लिहिलं असता तर मधली संख्या ही चाली असती कारण पाचच संख्या आहे पण आपल्याला या गोष्टीचा हा प्रश्न अशा प्रकारे देखील विचारला जाऊ शकतो तर मग काय आहे अकरा छेद सात म्हणजे ऑप्शन क्रमांक बी बघा अकरा छेद सात पुढील प्रश्न आहे आपला की कि किती सरळ व्याज दराने दोनशे पन्नास रुपयाची चार वर्षात तीनशे रुपये रास होईल किती सरळ व्याज दराने दोनशे पन्नास रुपयाची चार वर्षात तीनशे रुपये रास होईल आता रास काय असते रास असते बघा आपली मुद्दल प्लस व्याज मुद्दल प्लस व्याज म्हणजे आपण राहत असतं म्हणजे किती रुपये या अडीचशे रुपयावर आकारावर लागेल की नंतर चार वर्षानंतर अडीचशे रुपये आणि ते पैसे मग आता किती तीनशे रुपये होतील म्हणजे तीनशेमधून अडीचशे आपल्याने मुद्दलच आहे ती गेली म्हणजे आपल्याला फक्त चार वर्षात पन्नास रुपये वाढवायचे काही प्रश्न जे आहेत ते आपण या ठिकाणी तुम्हाला सूत्र देखील वापरता येऊ शकतो सूत्र जसं व्याज गुन्हेला शंभर बागीला मुद्दल गुन्हेला मुदल तर हे थोडंसं होऊन जातं आणि हा सरळ व्याजाचा प्रश्न आहे त्यामुळे काय आहे प्रत्येक वर्षाचं व्याज सरळ असणार आहे म्हणजे सिम्पल व्याज जे आहे ते एकच व्याज असणार आहे बदलणार नाही त्यामुळे काय आहे आपला सहज सोडू शकतो त्यामुळे आपल्याला सूत्र वगैरे टाकायची गरज नाही ऑप्शनमधूनच आपल्याला समजून जाईल आता आपल्याला किती रुपये वाढवायचे हो चार वर्षामध्ये पन्नास म्हणजे चार वर्षात पन्नासचे जर चार भाग केले आपण किती होईल चार एक चार एक उरला चार दोन्ही आठ दोन उल्लेख घेतला शून्य चार पंचवीस जे एक चे एक पॉईंट पंचवीस म्हणजेच काय आहे आपल्याला <coughs> याचे जे आहे भाग एक पॉईंट पंचवीस म्हणजेच काय जवळपास पन्नास टक्के, पंचुस टक्के पंचुस, पंचुस, पंचुस जे आहे ते पंचवीस टक्के पंचवीस 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 असे याचे भाग आपल्याला या ठिकाणी काय आहे करावं लागणार आहे म्हणजे चार भाग होईल तसे एक भाग आपल्याला करावा ला लागेल मग जर अडीचशे रुपये अडीचशे रुपये आपली मुद्दल आहे ना अडीचशे रुपयाला जर दहा टक्के आपण धरलं तर किती व्याज होतं पंचवीस uh, रुपये पंचवीसने काय होईल दोनच वर्षाचे पन्नास रुपये होतील दोनच वर्षाचे पन्नास रुपये होतील आपल्याला चार वर्षात पन्नास रुपये घ्यायचे म्हणजे काय आहे आपल्याला दहा टक्के व्याज घेऊन दोन वर्षात होतं म्हणजे मग पाच टक्के व्याज घ्यावं लागेल सरळ समजतं आपल्याला पाच टक्के व्याज जर आपण या ठिकाणी घेतलं तर आपलं काय होईल मग चार वर्षात पन्नास रुपये वाढते ऑप्शन सी आहे बघा की किती सरळ व्याज दराने अडीचशे रुपयाचे चार वर्षात तीनशे रुपये रास होईल तर पाच टक्के दर त्यावर अकरावं लागेल पुढील प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक नऊ तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो आहे का। तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशा सिरीज आपण कंटिन्यूस ठेवायचे आहे का कारण हे अतिशय महत्त्वाचे तुमचे शेवटच्या दिवसांचे प्रश्न असणार आहे आय एम पी प्रश्न आपण तुम्हाला शोधून देणार आहोत त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जर नवीन असाल तर आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका मित्रांनो तर एक काम एक काम सव्वीस माणसे बघा या ठिकाणी काय आहे एक काम जे आहे ते सव्वीस माणसे सतरा दिवसात पूर्ण करतात तर तेरा दिवसात काम पूर्ण करण्यासाठी अजून किती माणसांची गरज असेल एक काम आहे जे सतरा माणसं सव्वीस दिवसामध्ये पूर्ण करतात पण ते काम आपल्याला तेराच दिवसात पूर्ण करायचं आहे तर अजून किती माणसं आपल्याला वाढवायची गरज असणार आहे अशा प्रकारे हा प्रश्न काय आहे या ठिकाणी विचारला गेलेला आहे तर अशा प्रकारे प्रश्न हा या ठिकाणी विचारला गेलेला आहे की एक काम सव्वीस माणसे सतरा दिवसात पूर्ण करतात तर तेरा दिवसात काम पूर्ण करण्यासाठी अजून किती माणसं लागतील तर आपण हे कसं सोडत असतो बघा एक काम सव्वीस दिवसात सतरा माणसे सतरा दिवसात सव्वीस माणसे पूर्ण करतात तर आपल्याला काय आहे तेरा दिवस म्हणजे आपण याची मांडणीस करून घेत असतो त्यानंतर आपल्याला काय आहे मिळते म्हणजेच किती तेरा दिवसात काम करण्यासाठी किती माणसं लागतील आता हे आपल्याला असं यामध्ये निघणार आहे पण आपल्याला काय आहे किती वाढवायचे आहे कारण ऑलरेडी सतरा आहे आपल्याला तर आपल्याला पूर्ण काढायचे सतरा आहे पण पहिले आपण काढून घेऊ तेरा एक तेरा तेर जुने सव्वीस तर सतरा या ठिकाणी आहे बघा आपल्याला सव्वीस गुणीला सतरा होते बागीला तेरा आपण घेतले तेर दुने सव्वीस झाले गुणीला सतरा आपल्या या ठिकाणी काय आहे राहिलेलं आहे सतरा गुणीला दोन आपलं वरती झालेलं आहे काय झालेलं आहे आपलं सतरा गुणीला दोन आपले वरती झालेले आहे सतरा गुणीला दोन म्हणजेच काय चौतीस तर चौतीस टोटल माणसं जे आहे ते तेरा दिवसात काम करण्यासाठी टोटल माणसं चौतीस लागतील पण आपल्याकडे किती आहे आपल्याला काय विचारलं आहे की किती वाढवावे लागतील टोटलने विचारले टोटल विचारलं असतं तर चौतीस पण आपल्याला वाढवावं किती राहा मग आपल्याकडे आहे सव्वीस मग आपल्याला चौतीस माणसांची गरज आहे म्हणजे चौतीस वजा सव्वीस आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे एक घेतला या ठिकाणी चौदातून सहा गेले आठ आणि हा एक इकडे गेला म्हणजे हा दोन 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 गेले शून्य तर आपल्याला किती माणसं यामध्ये वाढवायची आहे ऑप्शन बघा एक आठ आठ माणसं आपल्याला या ठिकाणी वाढवावी लागणार आहे किती आठ माणसं टोटल माणसं विचारले असं तुम्ही याच पद्धतीने काढू शकता जर वाढवायची विचारली तर या पद्धतीने टोटल माणसं काढून घ्या त्यातून जी दिलेली माणसं आहेत ती वजा करा किंवा दिलेलं काम आहे ते वजा करा अशा प्रकारे तुम्ही सिंपल सोडवू शकता पुढील प्रश्न आहे बघा की तीन अंकी चार अंकी व पाच अंकी लहानात लहान संख्या यांची सरासरी किती तीन अंकी चार अंकी आणि पाच अंकी अशा लहानात लहान संख्यांची सरासरी आपल्याला या ठिकाणी विचारलेली आहे तर सुरुवातीला आपण पाच अंकी घेऊ म्हणजे आपल्याला बेरीज करायला सोपत जाईल तर पाच अंकी संख्या किती असते मग बघा एक येईल एकवर चार शून्य म्हणजेच दहा हजार त्यानंतर चार अंकी किती येईल एक आहे त्यावर तीन शून्य म्हणजेच हजार आणि तीन अंकी किती येईल एक त्यावर शून्य म्हणजेच शंभर आता यांची बेरीज होईल शून्य शून्य एक एक अकरा हजार शंभर आता अकरा हजार शंभर आपली काय आहे अकरा हजार शंभर आपली बेरीज आलेली आहे आणि आपल्याला जी सरासरी काढेल सरासरी काय आहे किती भाग आहे त्यांना आपण त्याला भागत असतो आता किती भाग आहे तीन अंकी एक संख्या आहे चार अंकी आणि पाच म्हणजे तीन भाग आहे म्हणजे याला तीनने आपल्याला या ठिकाणी भागावं लागणार आहे अकरा हजार शंभर जे आहे ते आपलं टोटल आलेलं आहे अकरा हजार शंभर आपलं आलेलं आहे त्याला आपल्याला किती तीनने फक्त या ठिकाणी भाग द्यावा लागणार आहे तीनने जर आपण या ठिकाणी त्याला भाग दिला तर मग आपलं उत्तर काय येईल बघा तर सरळ अकरा हजार बाकीला तीन आले म्हणजेच काय सदोतीसशे किती तीन हजार सातशे या ठिकाणी आपलं काय आहे उत्तर जे आहे ते आपलं येणार आहे किती तीन हजार सातशे रुपये आपलं उत्तर या ठिकाणी येणार आहे तर मग काय आहे बघा ऑप्शन क्रमांक आहे आपलं बी सदोतीसशे रुपये तर प्रकारे आजच्या भागात आपण काही अंकगणित बुद्धिमत्तेचे परीक्षेला विचारले गेलेले प्रश्न वि स्पष्टीकरण घेतलेले आहे जेणेकरून विदाऊट सूत्र वापरता तुम्ही प्रॅक् प्रॅक्टिकल एक्झाम किंवा आन्सरमधून काही ऑप्शन तुम्हाला घ्यायचे असेल ते घेऊन तुम्ही सोडवू शकता तशाच प्रकारे कंटिन्यू आपल्या सिरीज चालू असणार आहे मराठी व्याकरण जी केच्या अंकगणित बुद्धिमत्तेच्या जे की तुम्हाला येणाऱ्या गटकं आणि गड्डसाठी अतिशय महत्त्वाच्या सिरीज असणार आहे उर्वरित जी चेडपीची एक्झाम आहे ती देखील आपली नेक्स्ट मंथमध्ये मत मे बी होऊन जाईल त्यासाठी देखील ह्या महत्त्वाच्या सर्व सिरीज असणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कंटिन्यू व्हिडिओ पहा धन्यवाद मित्रांनो